गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. हरवळ येथील धबधब्यावर आंघोळ करण्यासाठी उतरलेले दोन युवक बुडाले. हे युवक परप्रांतीय असून दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. हरवळेतील रुद्रेश्वर देवस्थान जवळचा धबधबा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गोव्यातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून शिवभक्त तसेच पर्यटकही येतात. मात्र हा धबधबा अनेक वेळा धोकादायक बनल्याचं दिसून आलंय. आंघोळीसाठी धबधब्यात उतरणारे योग्य ती काळजी न घेतल्यानं बुडतात. अनोळखी लोकांना इथल्या खोल डोहातील पाण्याचा अंदाज येत नाही. शनिवारी दुपारी अशीच एक दुर्घटना या धबधब्यात घडली. धबधब्याच्या डोहात आंघोळीसाठी उतरलेले दोन युवक पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाले. अग्निशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर दोघांचाही शोध घेण्यात आला. गोलू कुमार आणि सत्यम कुमार अशी बुडालेल्या युवकांची नावं असून ते मूळ बिहारचे असल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला एकाचा मृतदेह हाती लागला, त्यानंतर दुसऱ्याचा शोध घेताना अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांची बरीच दमछाक झाली. अखेरीस दुसरा मृतदेह शोधण्यात त्यांना यश आलं. हरवळ येथील धबधब्याच्या डोहात आंघोळ करण्यासाठी तिघे मित्र गेले होते. त्यातले दोघे बुडाले, तिसरा युवक सुदैवानं बचावला. हरवळे धबधबा हे लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्यानं अनेकांची पावलं तिकडे वळतात. तिथल्या पाण्याचा डोह पाहून अनेक जण आंघोळ करतात. काही जण धार्मिक श्रद्धेपोटी स्नान करतात. मात्र असं करत असताना योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. ती घेतली नाही तर जीवाला धोका निर्माण होतो. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, हरवळे, साखळी. जो बोलतो तसाच वागतो असा गुरु आहे, त्याच्याकडे जाऊन बसायचं. इतकी त्याची सेवा करायची, मान सन्मानाची आशाच शिल्लक राहता कामा नये. समर्पण म्हणतात याला.